एक महत्त्वाची घडामोडी येते. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तिकीट न मिळाल्यानं गावित हे नाराज होते आणि अखेर त्यांनी भाजपची वाट धरलेली आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून आमदार म्हणून तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही. कारण दिल्लीत एक खासदार म्हणून ते काम करतील, चांगलं काम केलं त्यांनी, पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे, अधिक ठिकाणी जाऊ शकतात, अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे, प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली. आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली. कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतो आहे. माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो.